जानकी एक खूपच साधी बाई आहे ती शिवणकाम करायची आणि त्याच पैशातून आपलं घर चालवायची जानकीचा मुलगा राजेश शहरातल्या एका कॉलेजमध्ये शिकायचा हॅलो राजेश तू घरी कधी येणार आहेस मला नाही जमणार आई अभ्यासाच खूप प्रेशर आहे किती दिवस झाले रे तुला बघून नंतर बघ आई मी आता फोन ठेवतो राजेश फोन ठेवतो जानकी बिचारी एकटी बसून तिला राजेशची खूप आठवण येत होती पण तिकडे राजेश सगळं विसरून कॉलेजचा आनंद घेतोय त्याचं लक्ष अभ्यासात नाहीये तर कॉलेजमधल्या अंकितावर त्याचं लक्ष होतं अंकिता माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो चल खोटारड्या मी खोटं नाही मग आज मला पिक्चरला घेऊन जा अंकिताचं बोलणं राजेश टाळू शकत नव्हता पण त्याने पाहिलं की त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते आता काय करू आईला फोन करतो राजेशने जानकीला फोन केला जानकी खुश झाली काय झालं बाळा खूप दिवसांनी आईची आठवण आली आई अगं मला पुस्तक घ्यायची होती दोन हजार रुपये जानकी जवळ जास्त पैसे नव्हते पण तरीही ती काहीतरी जुगाड करून आपल्या मुलाला पैसे पाठवते आणि राजेश अंकिता बरोबर पिक्चर बघायला गेला असेच काही दिवस जात राहिले आणि कॉलेज संपल्यानंतर राजेशने अंकिता बरोबर लग्न केलं तू माझ्याशी लग्न तर केलंस पण आता खायला कसं घालणार आहेस तुझ्याकडे तर नोकरीच नाही राजेशने विचार केला तिचं म्हणणं तर बरोबर आहे त्यामुळे तो अंकिताला आपल्या गावी घेऊन आला त्याला वाटलं आई सगळं सांभाळून घेईल अंकिताला बघून जानकी आश्चर्यचकित तर झाली पण काही बोलू शकली नाही किती दिवसांनी माझं पोर घरी आलंय माझ्यासाठी हेच खूप आहे पण जानकीला अंकिता फारशी आवडली नाही ती शहरातली मॉडर्न मुलगी होती ती छोटे कपडे घालून आली होती आणि त्यातून तिचे नखरेही खूप होते राजेश या छोट्याशा घरात आणि या छोट्याशा गावात आपण इथे राहणार का हा बेबी घर छोट म्हणून काय झालं माझं मन तर मोठं आहे ना राजेश तू पण ना पण पन्न तेव्हा जानकी म्हणते अरे पण खोली तर एकच आहे त्यात कस हा मग त्यात काय तुम्ही बाहेर झोपा आम्ही आज झोपू हो आई तू तु तु तुझ्या मुलासाठी एवढं नाही करू शकणार का जानकी काहीच बोलली नाही रात्रीच्या वेळी ती बाहेर अंगणात झोपली रात्रभर मच्छरच्या आवाजांमुळे तिला झोपच आली नाही पण ती आपल्या मुलाला याबद्दल काहीच बोलली नाही दुसरेच दिवशी अंकिता जानकीकडे येऊन म्हणाली मम्मी माझ्याकडे घालायला छानसे कपडे नाहीयेत मला काही कपडे शिवून द्या ना ठीके सुनबाई मी शिवून देते अंकिताच्या सांगण्यावरून जानकीने तिच्यासाठी दोन चुडीदार शिवले पण अंकिता ते चुडीदार सेट बघून खूप रागावली हे काय हे काय शिवलंय तुम्ही काय झालं सुनबाई आमच्या इथे मुली असेच कपडे घालतात मी काही गावातली आहे का हे असले कपडे घालायला मला मॉडर्न कपडे पाहिजेत असं बोलून अंकिताने त्या कुर्त्याला फाडून शॉर्ट केलं हां आता ठीक आहे याच्यात मी छान दिसेल हो ना बेबी आ, हो हो खूप छान दिसशील आई तुला पण ना काही कळतच नाही तू पण इथल्या लोकांसारखीच गावठी आहेस गावठी जानकीला खूप वाईट वाटलं तिला वाटलं नव्हतं की एका मुलीसाठी स्वतःचाच मुलगा तिला असं काही बोलेल का तो शॉर्ट घालून बाहेर पडली गावातले सगळे लोक वळून वळून तिच्याकडे बघत होते आणि एकमेकांशी कुजबुजू लागले अरे छी छी हे काय हे असलं थोडी लाज लज्जा आहे की नाही गावातले लोक जानकीकडे आले हे बघा जानकी बाई तुम्हाला काहीतरी करायला का लागेल इथं हे असलं चालणार नाही होय होय मी बोलीन सुनबाईशी तुम्ही निश्चिंत राहा त्या दिवशी रात्री जानकीने हे सगळं जेव्हा राजेशला सांगितलं तेव्हा तो चिडला आई तुला तर काही माहित नाहीये अंकिताला मॉडेल बनायचंय आणि मॉडेल तर असेच सगळे कपडे घालतात तुम्हाला हे असलं काही सांगू नकोस होय राजेश तुझी आई बिलकुल गावठी आहे अंकिता आणि राजेश दोघं आपल्याच डुंडीत होते आणि जानकी मात्र आपल्या शिलाईचे काम करायचे त्याच कामातून ती आपले घरही चालवायची याशिवाय घरातलं काम कपडे धुणं सगळं एकटीच करायची अंकिता कुठलंच काम करत नव्हती आणि राजेश तर प्रेमाने आंधळा झाला होता आणि सगळ्यात वाईट गोष्ट तर ही होती की जानकीला बाहेर लागत होतं एक दिवस ती अशीच बाहेरच्या अंगणात झोपली होती तेव्हा अचानक पाऊस बापरे पाऊस यायला लागला आता काय करू तरी इथे भिजून जाईल जानकी बाहेर भिजत होती म्हणून आत जाण्यासाठी तिने आपल्या मुलाला आवाज दिला राजेश राजेश दरवाजा उघड बाळा मला आत पण काहीच आवाज आला नाही आज वातावरण किती छान आहे ना।, हो ना मला हे वातावरण खूप आवडतं इकडे दोघही वातावरणाची तारीफ करण्यात गुणग होते आणि तिकडे पूर्ण रात्रभर जानकी विचारी पावसात भिजत राहिली दुसऱ्याच दिवशी सकाळी तिला विचारीला ताप आला राजेश मला ताप आलाय रे बाळा आज मला काम नाही करता येणार मग काम कोण करणार मी नाही करू शकणार राजेश काहीच बोलला नाही राजेशने घरातून पैसे घेतले आणि दोघेही बाहेर जाऊन जेवून आले पण जानकी बिचारी तसेच आणि रडत होती परमेश्वरा हे सगळं काय चाललंय रे देवा हे सगळं बघायलाच जिवंत ठेवलंयस का दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर राजेशने पाहिलं तर अंकिता कायब होती अरे अंकिता कुठे गेली आई तू अंकिताला कुठे पाहिलंस का नाही तर मी नाही पाहिलं राजेश एकसारखा अंकिताला फोन करत होता पण तिने फोन उचलला नाही राजेश लगेच शहरात तिला शोधायला त्याच वेळेस तिला शोधल्यानंतर कशी बशी अंकिता त्याला सापडली तेव्हा त्याने पाहिलं की ती दुसऱ्या कुठल्या तरी मुलाबरोबर होती ही काय अंकिता तू माझी बायको आहेस आणि इथे या मुलाबरोबर काय करतेस हे ऐकून अंकिता हसू लागली बायको बायको मी तर इतके दिवस हे सगळं नाटक करत होते याला भेट याचं नाव राहुल आहे मी याच्यावर प्रेम करते मी तर फक्त तुझी मस्करी करत होते कारण माझ्याकडे राहायला घर नव्हतं आणि आता राहुल आलाय मी त्याच्याबरोबरच राहणार आहे आणि हा मला मॉडेल बनण्यासाठी पण मदत करणार आहे तुझ्या जवळ तर काहीच नाहीये तुम्ही तर अगदी गावठी लोक आहात चल जा पळ इथून अंकिताने राजेशला हकलून दिलं राजेश बिचारा नाराज होऊन इकडे तिकडे फिरत राहिला आता मी काय मी जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच मला असा धोका दिला आता माझं या दुनियेत कोण आहे आई आई मला कधी लगेच गावी आला पण इथे आल्यानंतर त्याने पाहिलं की त्याच्या आईचा मृत्यू झालाय ये बेटा राजेश ये बायकोच्या ताटाखालच मांजर झालास आणि इकडे तापात तडफडत ता आईने मरण ओढवून घेतलं राजेश आपल्या आईजवळ जाऊन खूप रडला आई आई माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आई तू परत ये आई तू परत ये पण आता काहीच होऊ शकणार नाही जानकीचे संस्कार करण्यात आले आणि राजेश एकटाच घरी राहू लागला तिकडे अंकिता तिच्या फॅशन शो साठी जात असताना एका गाडी तिचं मॉडेल बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं राहुलही तिला सोडून गेला होता आणि अशा प्रकारे नशिबाने तिला तिच्या कर्माची शिक्षा दिली ही गोष्ट आहे सुभद्राची सुभद्रा गावात राहत होती आणि तिचा मुलगा अखिल शहरात राहत होता तो तिथे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होता सुभद्राचा मुलगा अचानकच भेटण्यासाठी शहरातून गावात आला होता आपल्या मुलाला बघून ती खूप आनंदित झाली आणि मग पुन्हा त्याच तक्रारी सुरू झाल्या ज्या प्रत्येक आईच्या असतात कसा झालाय रे तुझा चेहरा किती बारीक झालायस तू जेवण वेळेवर करत नाहीस का खूप काम करायला लावतात का ऑफिसवाले अगं आई कुठं बारीक झालोय सगळ्या आयांना असं का वाटतं देव जाणे सगळ्यांना आपली मुलं अशी बारीकच दिसतात तुझ्याशी तर या विषयावर बोलायलाच नको तू पटकन हातपाय धुवून ये मी तुझ्यासाठी पराठे तयार करते सुभद्रा पराठे करायला जात होती तेवढ्यातच अखिलने आपल्या आईचा हात पकडला आणि तिला सोफ्यावर बसवलं अगं आई तू हे सगळं सोड मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय ते ऐकून सुभद्राचे डोळे चमकले आणि आनंदाने तिने त्याला विचारलं काय बोलायचंय रे लग्नाविषयी बोलायचंय का तू तयार असशील तर थांब मी तुला काहीतरी दाखवते सुभद्राने सोफ्याजवळच असलेल्या टेबलावरून एक पाकिट घेतलं आणि त्यातले काही मुलींचे फोटो ती अखिलला दाखवू लागली बघ सांग बरं यातली तुला कुठली आवडली ते अखिलने ते फोटो वरचे वर बघितले आणि तो म्हणाला आई मला यातली कोणीच पसंत नाहीये काय बोलतोयस तू सगळ्या किती सुंदर आहेत चांगल्या शिकलेल्या पण आहेत मग त्यानंतर अखिलने जी गोष्ट आपल्या आईला सांगितली ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर अजून जास्त चमक आली अरे वा खरच तू मुलगी बघितलीयेस अरे कोण आहे ती काय नाव आहे तिचं कुठे राहते अग आई एका वेळी किती प्रश्न एवढं बोलून अखिलने आपला मोबाईल काढला आणि आपल्या मोबाईल मधून आकांक्षाचे फोटो त्याने आईला दाखवले तिचा फोटो बघून सुभद्रा खूप खुश झाली वा किती सुंदर आहे माझी सुनबाई मी खूप खुश आहे बाळा मी खूप खुश आहे आकांक्षा आणि अखिलचं लग्न झालं जेव्हा तो पहिल्यांदा तिला घेऊन घरी आला तेव्हा सुभद्रा त्या दोघांचंही औक्षण करत होती पण आकांक्षाला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं आकांक्षा शहरात राहणारी मॉडर्न विचारांची मुलगी होती ती सुभद्राला म्हणाली काय आई आता हे सगळं कोण करत अगं का नाही करत सगळे तर करतात लक्ष्मी आहेस तू माझ्या घरातली आणि लक्ष्मीचं स्वागत तर असंच केलं जातं सुभद्राचं बोलणं ऐकून आकांक्षाने तोंड वाकडं केलं अखिलला वाटत होतं की आकांक्षाने थोडे दिवस आईबरोबर राहावं कारण त्याच्या कंपनीवाले त्याला काही दिवस परदेशात पाठवणार होते आकांक्षानेही कधी गाव पाहिलं नव्हतं त्यामुळे ती अखिलचं म्हणणं टाळू शकली नाही ठीक आहे बाबा पण लवकर ये तू नाहीतर मला एकटीला इथे कंटाळा येईल अखिल शहरात जातो एक दिवस अशीच सकाळची वेळ होती आकांक्षा आपल्या खोलीमध्ये झोपलेली होती सुभद्रा घंटी वाजवत पूजा करत होती घंटीच्या आवाजाने आकांक्षाची झोप डिस्टर्ब झाली ती रागाने बाहेर आली आणि सुभद्राला म्हणाली काय आई सकाळी एवढा आवाज कशाला करताय तुम्ही असं नाही बोलू सुनबाई मी पूजा करतीये आणि आता तर सकाळचे सात वाजलेत सात वाजलेत तर मी काय करू मला काही तुमच्यासारखा लवकर उठायची सवय नाहीये तुम्ही आता हे सगळं थांबवा आणि मला जरा झोपू देत सुभद्राला सुनबाईचं हे बोलणं अजिबात पटलं नाही पण तरीही ती गप्प राहिली आणि ती स्वतःलाच दोष देऊ लागली अरे ही तर माझी चूक झाली ती शहरातली पोर आहे तिथे सगळे जण जागतात आणि उशिरा उठतात मला या गोष्टीचा विचार करायला हवा होता आकांक्षा सगळा वेळ एकतर झोपण्यात घालवायची किंवा मोबाईल वर मैत्रिणींशी गप्पा मारण्यात घालवायची ती सुभद्राची काहीच मदत करत नव्हती एक दिवस ती फोनवर गप्पा मारत होती आणि सुभद्रा आपल्या बैलांना चारा देत होती तेव्हा अचानक तिच्या बैलाने मोठा हंबरडा फोडला अरे काय झालं तुला कशाला एवढ्या मोठ्याने ओरडतोस मी देतिये तुला चारा खायला हा बर ठीक आहे ठीक आहे उशीर झाला थोडा अरे काय करू आज माझे गुडघे खूप दुखतायत म्हातारी झालीये ना मी तिकडे फोन वरती आकांक्षाच्या मैत्रिणीने बैलाच्या हंबरण्याचा आवाज ऐकला आणि ती तिला म्हणाली अरे क्या बात हे आकांक्षा कुठल्या तबेल्यात वगैरे आहेस की काय तू हा कसला आवाज येतोय अगं गाव आहे ना हे इथे तर गाय आणि बैलांचाच आवाज येणार ना कुठला डीजे तर वाजणार नाही बरं ऐक मी तुला थोड्या फोन करते आकांक्षाने फोन ठेवला आणि सरळ सुभद्राकडे गेली काय हो आई तुम्हाला जरासुद्धा कळत नाही का अहो मी तिकडे फोन वरती बोलतीये आणि तुमचा हा बैल इकडे ओरडत बसलाय माझं सगळं नाक कापलं जातं माझ्या मैत्रिणींसमोर तुम्हाला, तुम्हाला खूप आनंद होत असेल ना मला असा त्रास देण्यामध्ये हे सगळं तू काय बोलतीये सुनबाई मी तुला कशी काय त्रास देईन आणि राहिला प्रश्न ह्याच्या भूक लागली होती म्हणून ओरडत होता तो आपल्यासारखा बोलू तर शकत नाही ना जनावर आहे ते ते जनावर आहे पण तुम्ही तर नाही ना कान उघडे ठेवून ऐका मी जेव्हा माझ्या मैत्रिणींबरोबर बोलत असेन तेव्हा तुम्ही याला घेऊन बाहेर जा नाहीतर मी हे घर सोडून जाईन माझं आयुष्य म्हणजे एक नरक झालेलं आहे सुभद्रा पुन्हा गप्प राहिली एक दिवस घराबाहेरचं अंगण जेव्हा ती शेणाने सारवत होती तेव्हा आकांक्षा नाकावर हात ठेवून तंतन करत बाहेर आली आणि रागाने ती सुभद्राला म्हणाली काय आई हे काय चाललंय तुमचं सगळ्या घरभर हा घाणरडा वास पसरलाय सुनबाई अगं शेण आहे हे तुला माहितीये किती पवित्र असतं हे बाहेरच्या जीव जंतूंना घरात प्रवेश करू देत नाही हे अरे का तुम्ही माझ्या मागे लागलाय मला नकोय हे सगळं माझ्या घरात शेणबीण जेव्हा मी इथून जाईन ना त्यानंतर तुम्ही हे सगळं करत बसा कुठे आणून सोडून गेला हा अखिल मला देव जाणे कंपनी दोन महिन्याचं त्याचं ट्रेनिंग अजून वाढवलंय आता दोन महिने अजून हे सगळं झेलायला लागणार मला सुभद्रा आकांक्षाच्या कुठल्याच बोलण्याचं वाईट वाटून घेत नव्हती ती तिच्यावर खूप प्रेम करायचे एक दिवस असं झालं सुभद्रा आकांक्षाला म्हणाली सुनबाई आज काही लोक तुला बघायला येणार आहेत ते काय ही लोक लग्नाला आली नव्हती ना म्हणून अरे मला बघायला येत आहेत मी काही प्रदर्शनातली वस्तू आहे का मला बघायला यायला तुम्ही त्या लोकांना नाही म्हणून सांगा मला कोणालाही भेटायचं नाहीये आकांक्षा सतत सुभद्राचा अपमान करायची आणि उलट तिला बोलत राहायची पण सुभद्रा आपल्या सुनबाईला काहीच बोलत नव्हती तिला नेहमी असंच वाटायचं की सुनबई शहरातली आहे तिकडची जीवनपद्धती वेगळी आहे आणि त्याला ती बदलू शकणार नाही एक दिवस सुभद्रा खूप आजारी पडली तिचा ताप उतरायचं नावच घेत नव्हता पण आकांक्षाला या सगळ्याचा काहीच फरक पडत नव्हता एक दिवस आकांक्षा घराच्या टेरेसवर आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारत मारत आणि आपल्या सासूबद्दल तक्रारी करत होती फोन ठेवल्यानंतर कसा कोण जाणे तिचा पाय घसरला आणि ती टेरेसवरून खाली पडली आकांक्षाचा आवाज ऐकून सुभद्रा पळत पळत घराबाहेर आली आणि तिने पाहिलं की आकांक्षा जमिनीवर पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त येत होत सुनबाई सुनबई अग हे कस काय झालं आकांक्षा रक्तबंबाळ झाली होती गावापासून हॉस्पिटल चार किलोमीटर अंतरावर होतं सुभद्राला कळत नव्हतं की काय करावं ते तेव्हाच तिला आपल्या बैलाच्या हंबरण्याचा आवाज आला सुप्रियाने ताबडतोब आपली बैलगाडी तयार केली आणि आकांक्षाला त्याच्यात झोपवलं आणि स्वतःच बैलगाडी चालवत हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागली लवकर चल अजून लवकर चल माझ्या सुनबाईला लवकरात लवकर, लवकर दवाखान्यात नेला पाहिजे दोन्ही बैल अगदी वेगाने धावू लागले काही वेळातच ते सगळेजण हॉस्पिटलमध्ये पोहोचले आकांक्षाची ती गंभीर परिस्थिती बघून डॉक्टरांनी तिला ताबडतोब ऍडमिट केलं आणि तिच्यावर उपचारही सुरू केले काही वेळानंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले आता तुमच्या सुनबाईच्या जीवाला धोका नाही तुम्ही यायला थोडा जरी उशीर केला असतात तर काहीही झालं असतं जोपर्यंत आकांक्षा हॉस्पिटल मध्ये होती तोपर्यंत सुभद्रा ना रात्री झोपत होती ना दिवसा ती चोवीस तास तिच्या जवळ बसून राहायची तिला हवं नको ते सगळं बघायची आकांक्षाला सगळं कळालं होतं की सुभद्राने तिला हॉस्पिटल मध्ये कसं आणलं आणि तिची आता परिस्थिती आहे तिला आता तिच्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवत होत्या आणि खूप पश्चातापही होत होता आई मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागले खूप उलटसुलट बोलले तुम्हाला पण तरीही तुम्ही माझा जीव वाचवण्यासाठी काय काय केलं माझ्या या चुकांसाठी मला माफ करा आई अग काही चूक केली नाहीस तू तू बरी हो हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तेव्हाच आकांक्षाला आवाज आला ती तो आवाज ऐकतच होती तेवढ्यातच तुला माहितीये तू इथं झोपून आहेस तर माझ्या दोन्ही बैलांनी सुद्धा खाणं पिणं सोडून दिले ते हॉस्पिटलच्या बाहेरच उभे राहिलेत खरं सांगू ते जर नसते तर मी तुला कशी इथं घेऊन आले असते काय माहीत सुभद्राचं ते बोलणं ऐकून आकांक्षाच्या डोळ्यातून खळाघळा पाणी वाहू लागलं ती बाहेर आली आणि दोन्ही बैलांच्या जवळ जाऊन तिने त्यांची माफी मागितली आकांक्षा आता बदलली होती तिला आता गाव आवडायला लागलं होतं आणि सुभद्रा तर खूपच जास्त बेस्ट बॉडीज <laughs> हॅलो मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि हो शेअर करायला पण विसरू नका अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा बघत राहा बेस्ट बडी <laughs>